छान वाटत असलं ते माझे बंधू आहे, ते मला भगिनी मानतात आणि त्याच्यामध्ये माझा फार मोठा आदर आहे. आणि एकदा त्यांनी माईक घेतला की मला वाटतं की तुम्हाला असं वाटेल की पुढचं सेशन देखील त्यांच्याकडूनच व्हावं. अतिशय खेळीमेळीने आपल्याशी ते संवाद साधतील. वेगवेगळ्या शासनाच्या फार महत्वाच्या वेगवेगळ्या समितीवर कार्यरत असणारे आणि मुक्त पत्रकार म्हणून स्वतःची एक वेगळी छबी असणारे असे आदरणीय श्री महेश पाटील सर आज आपल्यामध्ये उपस्थित आहेत. विनंती करते की त्यांनी मूल्य ओळख या घटकावर आपल्याशी संवाद साधावा. धन्यवाद. मित्र हो, मी तुमचा मित्र महेश पाटील. लोक महाराष्ट्रात प्रख्यात शिक्षण तज्ञ असं काहीतरी आगाऊ बोलते. ते आगाऊ याच्यासाठी बोलतात कि मी महाराष्ट्राच्या ऑटोनॉमस गव्हर्नमेंट इंजिनिअरिंग कॉलेजच्या एक्झिक्युटिव्ह काउन्सिल वर डायरेक्टर आहे. माझ्या अंडर 135 इंजिनिअरिंग, 214 पॉलिटेक्निक आणि 3 विद्यापीठ आहेत. प्रख्यात वकील वगैरे असं काहीतरी म्हणतात. आणि ते कोणासमोर? डॉक्टर महादेव गव्हाणे सर समोर. नाही का थोड्या नाण्याचे ते मला एक तर या दोघांनी म्हणून माझा खेळ खेळला. असे काही आगाऊ विषय देते मूल्य ओळख त्याच्या बापाने यायला ओळखलं नाही. आपण हो ना आपला बाप कोमाताची येळ आली त्याला पत्ता लागे ना. आणि आमची ताई आगाऊ बोलल्या तर फार भारी कशाला पण आपण मोबाईल ठेवा जप्त करू की खायची करू की समोरच्या पोळी हरवून मध्ये नाही यांच्या नाती लागायचं नाही. यांच्या जागा पोचलेलं कोणी नाही. हे आपल्याला 10 इकत घेतात फक्त थोडा मोकात. आणि एकदा डॉक्टरला म्हणा याला मार्क नाही आलं तर या मग कसा खेळ करते ते बघा. तू तर शाहूला ऍडमिशन घेतलं तापत झालाय डोक्याला काय सांग. फक्त अजून एक नियम शाहूनं केला नाही एक लोटा जल. जसं ते कोणी महाराजानं सांगितलं बाया तुटून पडेल महादेवाला. आता बेलाच्या झाडाला पानं राहिल्या हो मुळापासून उठून द्यायची तयार कशाला मारतात मग आजच्या बाया दोस्ताला त्याचं स्पेलिंग यायचं झालं पाहिजे. म्हणाले असं काहीतरी अवघड शब्द आहे ज्याला ते घ्यायले हे माझे मित्र आहे दीपक साळवे हेल्थ कोच आहे. समृद्ध भारत योजने मागेनंतर भेट जाऊन जायचं सामाजिक नाही पण शारीरिक वजन वाढलेलं आहे. अरे म्हणून मित्र अशा या सगळ्या वातावरणामध्ये मी आदरणीय डॉक्टर महादेवजी गव्हाणे सरांना नाही कौतुक बिकतुक काही नाही कॉलेज माझ जेव्हा शब्द हा सोडून सांगतो आगाम शब्द बोलणार नाही.
अति उच्च शिखर माझ्या आगावर आहे मला Hello.
आते इजला ना हेलो 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 ये चालू है का हेलो आवाज ना तो ये चल माया माला सांग 5 घंटे 8 मिनट 5 आवर्स 8 मिनट ओके व्हाट्स अप ओके इंस्टा इंस्टा फेसबुक हां मत काय किती आवर्स है भैया इंस्टा पा फेसबुक पा तुम्ही तुमचं बघा कोणाला दाखवू नका इंस्टा फेसबुक हाँ बस या आता माझ्याकडे भैया जर 5 घंटे 8 घंटे 5 घंटे आणि त्याच्यामध्ये जर इंस्टावर आपण जर 3-3 तास असू फेसबुकवर 2-2 तास असू कशाचं मूल्य आणि कशाचं करिअर ही नाटक आधी बंद झाली पाहिजे ज्यावेळेस मूल्य शिक्षणाकडे मी वळतो ना मी इथून माझी सुरुवात आहे कारण जगामध्ये मी देव पाहिलेला नाही देव तो मानतच नाही आणि कोणते मोठाले व्यक्ती जे आहेत कोणी म्हणतं एपीजे पहा कोणी म्हणतं कोणी की पहा कोणी म्हणतं अटल बिहारी पहा कोणी म्हणतं काली पहा आणि आपण त्यांच्या समान व्हावे काही गरज नाही मला हे काय मोठ्या माणसाशी घेणं देणं नाही मला खेळ देणं ते माझ्या बापाशी आणि माझ्या माईशी खलास मी मोठा झालो मी डायरेक्टर आहे नाही मी आधी पोरग आहे कशाला मोठाले उदाहरण आहे अरे आपले मायबाप आपल्यासाठी किती खस्ता खातात किती परिश्रम आहेत या महागाईच्या काळामध्ये आपण कशा पद्धतीने शिक्षण घेतोय आणि ते शिक्षण घेण्यासाठी सगळे माझे मित्र काय करोडपती नाब्जोपती नाहीयेत भैया आपण सर्वसामान्य कुटुंबातले उद्या प्राचार्यांनी फीस भरा म्हणून नोटीस काढल्यानंतर साहेब घरामध्ये आमच्या टेन्शन असते भले 5,000 का असेल हजारो ऍप्लिकेशन येत असतील डॉक्टरांकडे इन्स्टॉलमेंट द्या म्हणून इथून मूल्य शिक्षण सुरू होत मी काय भाषण वगैरे नाही कॉलेज माझे ही ताई आहे डॉक्टर माझे कॉलेज माझे मी काय भाषण द्यायला नाही आलो नाही मूल्य शिक्षणासारख्या जड विषयावर मी अजिबात खोलत जाणार नाही पण वाईट जे ती मॅडमना आता सांगितलं डॉक्टर आनंदजी वाईट असं वाटतं की आपले अर्ध्या लोकांचे काय डाव लागत मला माहिती सांगू नये जाऊ दे ना बोर करते बोर करते म्हणून आले नाही आणि अर्ध्य घैरागी हो का काय कार्यक्रम कशात आहे बरं त्याला मार्क्स क्रेडिट आहे का त्याला क्रेडिट नाही म्हणलं की सक्षम घरी बसली बरोबर इतकं सोपं नाहीये मी मूल्य शिक्षणाची सुरुवात ही आपल्या घरापासून झाली पाहिजे आणि घरापासून आपली मूल्य जपली पाहिजे दुर्दैवाने काय झालेलं आहे दुर्दैवाने काय झालेलं आहे मित्र हो इतक्या संकुचित वृत्ती आपल्या झालेल्या आहेत आणि गोथळ झालेल्या आहेत भावना आता येतानाच एक उदाहरण डॉक्टर साहेब आपल्या उड्डाणपुलावरून येत होतो उड्डाणपुलावरून येत असताना प्रचंड रश होता इतकं ट्रॅफिक जाम झालेलं 9 आलेलो मी 10 कार्यक्रम म्हणल्यानंतर 9 त्या ठिकाणी आलो मला पूल क्रॉस करायला उड्डाण पूल भैया मला 1 लागला काय ऍक्सिडेंट झालं आणि 2 युवक मोटरसायकलवर MH 44 गाडीला धडक दिली दोघांचंही आता सांगू नये छिन्न विछिन्न झालेलं शरीर म्हणजे जसं टरबूज फुटल्यानंतर कसं होतं त्या पद्धतीनं ते 2 युवक पडले
पलीकडच्या साइडन म्हणजे मेडिकल कॉलेजच्या साइडने ते उतार आहे ना, त्या उतारा एक जण हजारो लोक त्या ठिकाणी जमलेले होते, शेकडो पोरं तिथं कॉलेजचे फोटो काढू लागले. भैया एकानेही त्याला उचलण्याची तस्ती घेतली नाही. इथं अमूल्य मानवी मानवी मन कसं बोथट होत चाललंय त्याचे ते आत्ताचं उदाहरण. कदाचित तुम्हालाही कळालं असेल किंवा तिकडून जे आलेले त्यांना माहित असेल, नेहरू नगर तांड्याचे गाडीतून उतरलो, पोलीसला वसकाटे घातले. ज्यावेळेस मूल्यांचा प्रश्न येतो ना, तर घरापासून म्हणजे आपली मन इतकी बोथट झालेली आहेत, इतकं आपण त्या सोशल मीडियाच्या विळख्यामध्ये अडकलेलो आहे की आपलं जीवन काय, आपलं करिअर काय, आपलं ध्येय काय. म्हणून मानवी मूल्यांची गरज ही घरापासून नवे नवे आपल्या स्वतःपासून. खरं सांगायला खरं सांगायला इतकं आवश्यक आहे रे इन्स्टा. ते गेलं ते कार्यक्रम गेला, ते गेलं गेलं कुठे जाऊ द्या. आज डॉक्टर तुमच्या समक्ष आम्ही एवढे जण मित्र असू द्या, कमी नसेल गर्दी पण आहे गर्दी, बरोबर ना. एवढ्या जणांनी जरी माझ्या मित्र आणि मैत्रिणींनी आज संकल्प सोडूया, एवढ्या जणांचं जर आयुष्य बदललं सर, हे एवढे जण अख्खा समाज बदलण्याची ताकद यांच्या मुलीची लक्षात. तुम्ही एक एक माझ्या मित्रांनी एक एक माझी मैत्रीण जर पाहिलं सर, यू कांट अंडरस्टँड, दे हॅव ट्रिमेंडस कपॅसिटी. पहिलं जे मूल्य आहे ट्रिमेंडस कपॅसिटी आहे, ध्येय वेळी एकदा ठरवलं येस. फक्त यांनी मनात ठरवायला पाहिजे, मग करिअर असो किंवा काही असो, आपल्याला कल्पना नसती साहेब. असंख्य माझे मित्र आणि मैत्रिणी विशेषतः मित्र साहेब इतके सोशल आहेत, इतके सोशल आहेत, कदाचित ते आपल्या समोर येत नाही. गावाचे टाईट असलेले संपूर्ण गाव त्यांना लाईक करत, असे कदाचित कोणी असतील माझे मित्र. येस, ज्यांनी समाजाला वाहिलेलं. पण माझं म्हणणं दुसरं आहे की घरापासून याची नवे नवे उद्यापासून एक संकल्प सोडूयात. नो इन्स्टा, नो फेसबुक. भैया फायदा होते का? करोडो फायदा होते का? करोडो रुपयाचा इन्स्टा पाहिलं, फेसबुक पाहिलं, व्हॉट्सअप ठीक आहे, तुम्ही मेसेज पाठवता आणि अत्यंत प्रतिकूल परिस्थितीमध्ये या माझ्या मित्रांना खंबीर आधार देतात. काय खोटं बोलायलो का? परीक्षेच्या काळात तिकडे येऊन नोट्स दे म्हणून फोन मागे लागते. जाऊ द्यायला काय खपल्या गाड्या. एखादी पोरांना बोलणारी पोरगी असते तिला तर लई भाव येते त्या काळात. लगे ममता गोविंदच्या बॅनरजीवरी फिरती रेग्युलर सिन्सिअर हे ना. आणि म्हणून मित्र आजपासून संकल्प करूयात, खऱ्या अर्थानं आपल्याला जर करायचं असेल, खऱ्या अर्थानं आपलं जीवन समृद्ध करायचं असेल, तर काही गोष्टीची बंधनं आपण स्वतःला पाळली. आताच डॉक्टरांशी चर्चा झाली, म्हणजे मला बाहेर पडणं इतकं सोपं नाही, गरीब गरीब काही नाही मी दिसत असेल ना, पूर्ण शरीर माझं काळे पिवळी. काही बघते रटा अत्यंत प्रतिकूल माझ्या पाय छपला नव्हत्या येणारे काम थांबला बाहेर विद्यार्थी नाही. मी आपलं बच्चा गाडीत कोणाला घ्यायचं असं उभं राहिले की जात नाही. गरीब गरीब काय नाही बरं का, पाय चपला बिपला माझ्याकडे 368 शूज आहे. काय काय वारे वक्ते म्हणतात ना.
सगळ्यात स्वस्त शूज 7,000 तिथून पुढे कष्टाने घेतले 11,000 नाही. आणि ही जी प्रेरणा घेतली, प्रेरणा स्थान कळालं असेल ना, कोण आहे कोण आहे असं येते. म्हणजे मी चांगला ब्लेझर बिझर डायरेक्टर म्हणल्यावर घालत होतो, यायच्या नादाला लागलो गेले की नाही अवघड आहे रे. पण एवढा असताना उशीर का झाला, ही मूल्य कशी जपायची ते सांगाय. छोटस घर आहे 6 रूमच, 3 मोठ्या एसी बेडरूम आहे, घरात 4 माणसे, हम दो आणि हा माझे दो. सात माणसे म्हणजे ते असतात ना भांडेवाले गुन्हेवाले, 7 याचा अर्थ बऱ्या घरात नाही. पण मित्र गेल्या काही महिन्यापासून वडील माझे आजारी, वडिलांना स्नान घालणं जेवण करणं ते सगळं मला म्हणजे ते करावं लागतं, त्यांना काहीच होत नाही. पण माझा बाप आहे, 7 माणसं असू द्या, कुणालाही सांगितलं तर कोणी करेल नाही, माझा बाप आहे त्याच. आणि आज जे काही डायरेक्टर आणि आज जे काही गोष्टी आपण ठोकर करतो ना, त्या माझ्या त्या फक्त बापानं माझ्यासाठी जे कष्ट घेतले. त्यांना डिमेन्शिया आहे, डिमेन्शिया म्हणजे ते मला सुद्धा ओळखत नाही. आणि एका बेल्लून इन्स्टिट्यूटचे बालविद्या मंदिर म्हणून शिक्षण संस्था आहे, सगळ्यात मराठी महाराष्ट्रातली टॉप मोस्ट शाळा आहे, ती शाळा माझ्या पप्पांनी काढली. हे मी तुम्हाला का सांगतोय, अरे आधी स्वतः सुधारा, मूल्य जोपत जोपासत असताना स्वतःपासून सुरुवात. नंबर 1 संकल्प सोडलाय, सर मोबाईल असेल तर कामापुरताच वापरायचा, खलास तुम्ही तुमचं ठरवा, माझं म्हणणं काही नाही. इतकं भैया इतकं खतरनाक तुम्हाला वाटेल तुम्हाला सांगतो. आणि जर व्हॉट्सअप वगैरे जर आवश्यक नसेल कम्युनिकेशन साठी तुम्ही बघायचे तस साधन बस. पण मी तितका बॅकवर्ड राहा असं म्हणणार नाही, कारण माझे मित्र आहेत, माझे मित्र अत्याधुनिक टेक्नॉलॉजीशी असले पाहिजे, त्यांना नॉलेज असलं पाहिजे. एक साधी गोष्ट आठवली सर, एक गुरु होते असे, एक शिष्य गेला त्याच्या आणि गेल्यानंतर त्या गुरुन त्याला दगड दिली, दगड दिल्यानंतर त्याच मूल्य ठरव विकायचं नाही म्हणे. मी गेलो बाहेर, गेलो बाजारात, बाजारात गेले भाजीवाले विकून आणले, त्याला दाखल हे दगड तुला दिल्यावर मला काय देतो, त्यानं असं असं पाहिलं, ते म्हणा मी 5 किलो बटाटे देतो. दुसरीकडे गेलं संत्र विकू लागले, ते म्हणले 1 डझन संत्र देतो. म्हणजे हळूच एका सोनाराच्या दुकानात गेलो, त्या सोनारानं पाहिलं मला तुला 1 लाख रुपये. आणि मग शेवटी ते एका रत्नमाख्याकडे गेलं, त्यानं पाहिलं म्हणलं याचे मी 50 लाख रुपये देतो. आणि तिसऱ्याकडे गेलं त्यावेळेस ते दगड त्याला दिला, ते म्हणला माझी अख्ख संपत्ती जरी तुझ्या नावावर केली तरी मी याची किंमत देऊ शकत नाही, खरा रत्न पारखी तो. आणि जो घेऊन फिरत होता त्याला माहित नव्हतं आपल्याजवळ काय पण काय गोष्ट आहे. मित्र तुमचं तसंच, यू आर ग्रेट, यू आर ग्रेट. फक्त ज्या दिवशी स्वतःची ओळख होईल ना आणि स्वतःच अस्तित्व निर्माण करण्यास
ज्यावे संघर्ष सुरू होईल त्या दिवशी खरं तुमचं लाईफ सुरू होईल. आज दुर्दैवाने ही मूल्य आपण जपत असताना आता बारावीच्या सायन्सचे काही मुलं ते कॉमर्सचे सुद्धा आहे, मी आज त्या करिअरवर नाही बोलणार, ते कधीतरी नंतर बोल, आज 2-3 वर्ष तुम्ही पण आज किती पश्चाताप होतो आपल्याला 10वी आणि 12वीला आपण नीट न केल्याच. त्याच वेळेस आपण प्रचंड मेहनत घेतली असती, छातीवर हात ठेवून सांगायचं की मी 10वी आणि 12वीला 100% दिलेला, मी प्रचंड मेहनत घेतली सर, अजूनही वेळ गेलेली नाही, अजूनही वेळ गेलेला नाही. मित्र हो, तुमच्यासारखे टॅलेंटेड कोणी नाही. सगळ्यात एक महत्वाची गोष्ट सांगतोय, मी ट्रेनिंग आणि प्लेसमेंट डिपार्टमेंटवर ऍडवायझर म्हणून नाही भैया, सगळ्यात जास्त डिमांड माहिती का तुम्हाला, सगळ्यात जास्त डिमांड मराठवाड्यातल्या पोरांना का? सहज कंपनीला सर मी बोललो, पुण्यामध्ये आम्ही चर्चा करत होतो की मराठवाड्यातले मुलं का, 3 क्वालिटी सांगितल्या साहेब त्यांनी, एक प्रचंड हार्ड वर्क आहे, नीट आहे काय, कंपनीच्या एका मोठ्या जनरल मॅनेजरचं स्टेटमेंट आहे, प्रचंड हार्ड वर्क आहे. नंबर 2 टॅलेंटेड आहे पण प्रॉपर वेन गाईड नाही, म्हणून ते काय करायचं, प्रेफरन्स मराठवाड्यातल्या मुलांना द्यायले, ट्रेनिंग द्यायले, कंपन्यांमध्ये सिलेक्ट करायचे. काय म्हणणं याचे ऐकलं असेल तुम्ही सुद्धा, पण ज्यावेळेस त्या कंपन्या आपल्या समोर येतील त्यावेळेस त्यांनी आपल्याला सिलेक्ट का करावं, माझ्यात काय क्वालिटी पाहिजे, 3 वर्ष भाई आपल्याला 2 वर्ष खलास, या नको असलेला पार्ट आपण आपल्यापासून नाही नाही शपथ घ्यायची. माय बापाकडे फक्त घरी जायचं, माईकडे बापाकडे बघायचं, मोबाईल पाहायचा किती वापरायचा ते तुम्ही ठरवा, नो बंद कुछ पाने के लिए कुछ खोना पड़ता है, नाही साहेब सध्याची परिस्थिती सध्याची कॉम्पिटिशन अशी आहे, कुछ पाने के लिए सब कुछ डाव पे लगाना पड़ता है, सर्वस्व आयुष्याचं पणाला लावलं त्या दिवशी आपलं करिअर होतं, माहिती इतकं सोपं करिअर नाहीये. आणि दुर्दैवाने आपले तुम्ही खरं बोलायलो, गाव पातळीपासून नुसते पोट्टे गप्पा मारण्यात चालले जात आणि मोठ्याल्या गप्पा मारायच्या, पण त्याच्या जे प्लॅनिंग असतं आयुष्यभराचं की मला काय करायचं 2 वर्षात, कुठली मूल्य मी जपली पाहिजे, पहिल्या मूल्यामध्ये येतो हेल्थ इज वेल्थ. काही आता सगळे मूल्य होणार नाही, काही त्यातले सांगतो, हेल्थ इज वेल्थ. किती पोरं मला रेग्युलर जिमला जातात माहित नाही, इकडे नाही इकडे सुद्धा बोलायलो, एका कानफाटीत ते त्याला अंधारी झाली पाहिजे, हे नाही रे बाहेरचे म्हणायलो, इथंच प्रयोग करतात आग होणार नाही, मी करत होतो बघ तसं माहिती का, म्हणजे मला खात नव्हतो यावर पाहिजे, म्हणजे हिंदी करत होतो म्हणजे माझ्याकडे पाहिजे, एक तर माझ्याकडे कोणी पाहतच नव्हतो जायच नव्हतं ना, हे कसे पाहत याच्या बाजूने मला बसले, एक पहिला टीव्ही एक आताचा अँड्रॉइड स्मार्ट हे ते दूरदर्शन, मित्र हो साधन मी प्रयोग करायचो नेहमी, वर्गात गेलो किंवा आता माझ्या लेक्चरला महाराष्ट्रामध्ये साधारणतः म्हणजे गेल्या 3-4 महिन्यामध्ये आले का मॅम, या या बाहेर या कोणी फोन केलता इथल्या बसलेला
यार ये बाहर पकड़ता ना बात को तो बाहर ले ये इतना तो तेरे आल बोल रहा थे आज से ध्यान नहीं छा रहे मला प्रश्न बनते मला एक आले विचार ले मैंने सर तुम क्या करे 5-5000 7-7000 ऑडियंस आते सर तुम ही कंट्रोल कैसे करता सोपे वर्ग जावड़े से जाए तो वर्ग जावड़े जाए तो नवीन वर्ग असला ऐसा वर्ग बस है बगैच एक असर चार टप्पू काल टपाई उगत होते होते तो प्राण उठा खाने पाए फिर बस जावड़ा मार लिया तो पाए कि ये समोच्चे आवाज परवा मारले झाले डॉक्टर परवा एकला मारले मी आता डायरेक्टर झाले मारल्याचं कारण ते 10वी 12वीची परीक्षा चालू झाली परीक्षेचं गेलो गेल्यानंतर मी ते येतात ना बोर्डाची गाडी बोर्डाची गाडी स्क्वॅड आलं स्क्वॅड आलं स्क्वॉड स्क्वॉड गेलो गेल्यानंतर तिसरनं पाहिली गाडी माझी सारी आहे वा 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 एवढे मोठे डायरेक्टर आले आमच्या शाळेला भेट भाग्य गमसाव गागाव त्या म्हणले नाही सर नाही सर या ना सर पाहिलं लागू द्या पाय लागू द्या मी म्हणलं का मी काय महाराज आहे का या 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 आले बघा सर 2 मिनिटं हॉलमध्ये चाल हॉलमध्ये जा ठीक आहे गेलो गेलो जाता एक भैया होता मला तोच कळते आपली ते म्हणाले सर तुम्हाला कसे काय ओळखू येते ते इंजिनिअरिंग कॉलेजला पुण्याला सीओपी आहे ना तुमचं नाव ऐकत असेल सीओपीचे डायरेक्टर आणि मी मीटिंग झाली आपलं त्या शेव ग्लेझर बिझर काढून टाकले सेक्रेटरीला सांगितलं जा तिकडे पाठीमागे बसते तर मला जाऊ दे डॉक्टर सुतवणे म्हणून नाही आम्ही दोघं जण असं फिरू लागलो फिरता फिरता डेक्कनवर आलो पुण्याचा एक भाग आहे डेक्कन त्या डेक्कनला सगळ्या जोड्या जोड्या बसले आणि एकटंच फिरायला असं टी शर्ट घालून असं डॉक्टर साहेब हे नक्की मला पडायचं लई शहीद केलेत आपण
चेहरा बाहेर कळते कोण काय करेल. एक ते माझी फॅन वर आले, दोन ते कॉपी करायले, सर त्याच्यामुळे मारलं नाही, तिसऱ्या गोष्टीमुळे मारलं, तिसऱ्या गोष्टीमुळे मारलं, पेपर बीजगणिताचा कॉपी भूमितीची लिहायची. आणि म्हणून मित्र जे काय मूल्य संवर्धन करायचं आहे ते इथून करायचं. पहिल्यांदा खेळ, दुसरं मूल्य आपण काय करू शकतो, पहिले निर्णय घरापासूनच सुरुवात करू. इतका ट्रिमेंडस चेंज होतो मित्र आपले. आजही मला सांगायला लाज वाटत नाही, संध्याकाळी गेल्यावर, आज रविवार आहे, चार टॉप मी भिजून आलो, पॅन्ट टॉप शर्ट जवळपास 20 ड्रेस आहे, संध्याकाळी जाऊन धुवायचे. नाही घरापासूनच सुरुवात करायची. कशाला रे, का त्या आईनं आपले कपडे धुवावे? मग बायको करा रामदास स्वामीनं मारुतीचे मंदिर गावोगाव काळ काढले, त्याचा उजेड आता पडलाय मला. मी लहानपणी वाचलं होतं गावोगाव मारुतीची उपासना केली, रामदास स्वामीने 11 मारुती काढले, गावोगाव मारुती काढले, तो मला कळलं नाही रामदास स्वामी असं मारुतीचे मंदिर गाऊन उघडायचे. तर त्यावेळेस त्यांना माहित होत की 2023 मध्ये 1000 पोरांच्या पाठीमाग 800 मुली राहणार आहे, पुरलेले 200 कुठं? तर मारुतीच्या पाडावर. आणि हे म्हणाले बायको करावं आवाजात बोल, ऐकलं तर तुला दोस्त सांगी, जेव्हा कधी होईल तेव्हा हे शाहूकारी लावतो, तेव्हा म्हणलं होतं माझे कपडे धुवायला बायको आणायची, उपाशी तर मारील, दोन फटके मारील. मित्र घरापासून आपण सुरुवात करूया. पहिल्यांदा हेल्थ, पहिल्यांदा मेंटल हेल्थ, ताण कमी करायचा. ज्या दिवशी तुम्ही जास्तीत जास्त मोबाईल पासून दूर जातात, 2 दिवस अवघड जाईल, जास्त नाही. इन्स्टाचा अकाउंट डिऍक्टिवेट करायचा. इथं कुणी आहे का इन्स्टामुळं 10,000 रुपयाचा फायदा झाला असा आहे? ट्विटर किती लोकांचं इन्स्टा अकाउंट आहे हात वगैरे करा, नाही आपल्या घरच्या घरी विचारा ना, तसं काय किती आहे हे सांगत नाही. सुपळ्याचं अकाउंट आहे नाही ना, द्यायचा पुढचा सत्कार करायचा. फेसबुक बरं पाहून पाहून काय पाहते सर, हे तुम्हाला माहितीये का? रील्स किती वेळ जागत होता. आणि तेवढ्या वेळेमध्ये जर एमपीएससीचा अभ्यास केला तर नाही का? माझा इथला शाहूचा मित्र, कारण सध्या परिस्थिती अशी मित्र, सध्या परिस्थिती अशी एक काळ असा होता की जिथं मॅनेज करावं लागायचं. आज असं आहे रुपया द्यायची कुणाची गरज नाही, फक्त टॉपला या डेप्युटी कलेक्टर वा काय म्हणायचं. आणि रिझल्ट ज्या दिवशी लागतो एमपीएससीचा, आणि एमपीएससीचा रिझल्ट लागतो, अरे पूर गरीब घराण्यातले पोरं पीआय झाले, पीएसआय झाले, काय म्हणणं याच्यावर? दोन वर्ष असेल घातल्यावर कसं काय होणार? सिरियसनेस, रेग्युलरिटी, सिन्सिअरिटी या क्वालिटीज आपल्यामध्ये असतात. आणि म्हणून आजपासून आपण संकल्प सोडूया, मोबाईल सगळे मिळणार. जर तुम्हाला वाटत असेल मोबाईल फायद्याचा आहे, नो डाऊट, आणि जर वाटत असेल तर माझा शाहूचा प्रत्येक मित्र आणि मैत्री सगळे अकाउंट डिऍक्टिवेट करील, फक्त व्हॉट्सअप ठेवील. आज संकल्प सोडायचा, बघा काय चित्र होईल. अरे खरा ते पुरेकाच्या बाजूला बसल, ते पात्र उतार पडलेलं. लिंबाच्या झाडाखाली बसायचे, गावाकडून पैसे आणले बनेल घ्यायला, घेवले छटी बने, याने त्या छटी बनेच्या पैशात आलेलं पॅक मारलं. पॅक म्हणजे
जीवनशैली आपण बदलू एक जगातलं जर दैवत मी पुन्हा पहिल्यापासून यायलो जगात जर कुठलं दैवत असेल ते फक्त माझी माय आणि माझा बाप क्लास नंबर दोन स्वतःला इम्प्रूव्ह करायचे स्वतःला सक्षम करायचे ते जिम भी माय काय सुंदर जिम आहे दीपक सर तुम्हाला माहित असेल तर महाराष्ट्रातलं सगळ्यात टॉप मोस्ट जिम आहे जिम इंटरनॅशनल लेवलचं जाताना तुम्हाला दाखवतो राजर्षी शाहू महाविद्यालयामध्ये आणि विशेष म्हणजे मुलींसाठी वेगळं काय नाही आणि मुलांसाठी किती लोक जातात मला माहित नाही चालू आहे ना कोणी हात वर करेल मन म्हणाल संकल्प नंबर दोन एक व्हॉट्सअप युट्यूब वर पाहण्यापेक्षा किंवा व्हॉट्सअप इन्स्टा वर थांबण्यापेक्षा उद्याच्या उद्या ते रजिस्ट्रेशन करा एक तास रजिस्ट्रेशन आहे ना दादा का नाही फीस म्हणली की आपल्याला मला माहिती आहे कुठं माती खाते आपल्याला एकदा मला माहिती बरं असून असून किती फीस असणार आहे पाचशे खूप झालं ना महिन्याला काय मग काय होत असते ऐका 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 रे आज 700 रुपये घातलेले परवडते पण उद्या काही बिमारी झाली एक तर करोनामुळं सॉरी टू से प्रतिकार शक्ती आपल्या सर्वांची कमी झाली गेलं गेलं 700 रुपये बाहेर किती आहे काय विनंती काय करा ना काय म्हणले तुम्हीच करा काहीतरी आलेल्या पाहुण्याच्या घरात घुंगड्या कुठे झालं तुम्हाला येऊच नाही किंवा काही तुम्हाला बोलू नये ते आमचं संस्थेचं नुकसान करायले म्हणून तसं नाही भाई युनिव्हर्सिटी मध्ये गेलो मीटिंग होती मीटिंगला निघालो परवा आमोशा होती आमोशा होती ड्रायव्हरला म्हणलं गाडी काढ त्यानं गाडी काढली फडकं वगैरे मारलं धुणं काय असं केलं माझ्या गेट पैसे तशी आणून लावली जशी डॉक्टरांची असते ना गाडी सर्व माझ्या कलरची अरे वय ते निघाल काय की उदबत्ती लावली खाली लिंबू ठेवलं सर पाटील सर म्हणलं काय सर आजची मीटिंग पोस्टपोन करा ना का आमोशा आहे ना म्हणलं मग आमोशा असलं तर काय झालं नाही साहेब आज आमोशा आहे म्हणलं कुलुगुरु मारिलं मला वर्ष असत नाही बसतो किती गाडी चालू आहे साधारणत 10-20 किलोमीटर गेलो असेल त्याच्या मनात आज आमोशा काहीतरी बरोबर ना आज आमोशा काहीतरी तुमच्या शब्दात सांगायचं काहीतरी लपडल आहे ना आज आमोशा काहीतरी आज आमोशा काहीतरी 20 किलोमीटर निघा गेलो असेल रस्त्यावर कालो कुत्रा नाही आज आमोशा कोणी नाही रस्त्यावर जाऊन बाबरीच्या झाडावर आदळलं शासनाची गाडी होती मला आता बरोबर ते होणार साहेब मी तुम्हाला म्हणलं होतं की नाही भावडे नाही साहेब तुम्हाला म्हणलं होतं मी मित्र त्या दिवशी मला आठवलं संकल्प सोडला संकल्प दृढ झाला इच्छा पूर्ण होती संकल्प सोडला संकल्प सोडला
नुसतं हातच दिसत नाही. संकल्प सोडला, संकल्प दृढ झाला, इच्छा पूर्ण झाली. मित्र हो, ज्या दिवशी टॉपमोस्ट करिअरचा संकल्प सोडाल, संकल्प दृढ कराल, कम्युनिकेशन जे आहे, संवाद हरपलेला आहे, संवाद हरपलेला आहे. माझ्या सारख्यांनी चार मित्र सोबत घेतले असते, आता मी असं म्हणणार, अरे हा माणूस असा आहे, तुमच्यासाठी वाटतं ते करणारा माणूस आहे. क्षणाचा सुद्धा असंही म्हणले नाही, ऍप्लिकेशन आणा मी विचार करतो. नाही मित्रांनी, तुम्ही म्हणले बाहेर 500 इथं 700, डायरेक्ट 500 केलं, याला म्हणायचं पण आपण कमी पडलो ना 6 महिन्यापूर्वीच. म्हणून मित्र हो, भ्यायचं नाही, भ्यायचं नाही. कम्युनिकेशन जे आहे आपण भीतो त्याच्यामुळं, मनाने रिक्वेस्ट करा, तिकडंच रिक्वेस्ट करा, इथं रिक्वेस्ट करा, सर आम्हाला हे पाहिजे, आम्हाला ते पाहिजे. कोणी कोणासाठी नाही करणार तुम्हाला हे सांग, नाही आपलं कल्याण आपल्यालाच करून घ्यावं लागणार. माझं कल्याण मीच करून घेणार आहे. म्हणून ज्ञानेश्वर महाराजांनी 14वा गुरु गाढव केला. गाढवासारखं माणसाला असावं, तुम्हाला माहितीये का, जरी आयुष्यभर गाढव उकंड्यावर, हा प्राणी कुठला, उकंड्यावरचा. शापून आंघोळ किती घाला आपल्यावर, पण तुम्हाला भैया माहितीये का, गाढव आयुष्यात कधीही कधीही अशुद्ध पाणी पित नाही. किती लोकांना माहिती, दुसरी माहितीये ना, बरोबर आहे ना, गाढव कधी अशुद्ध पाणी पित नाही, उपाशी नाही पण पाणी पित नाही. दुसरी गोष्ट, सोनं असू द्या अंगावर लादलेलं की माती असू द्या, तितकंच तन्मयतेनं ते ओढत, कामाप्रती असलेली श्रद्धा काही फरक पडत नाही त्याला. कामाप्रती असलेली श्रद्धा आणि आपल्या मालकाप्रती असलेली त्याची निष्ठा, हेच मूल्य आपण जपली. गारवाला बांधलेलं नसते, फक्त एका पायाला कुठेतरी बारीक दोरी असते, माहितीये ना, कधी पाहिले गाढव दुर्मिळ झाले का, आपण आपल्याला लक्षात पाहतो. तुम्ही हसबी किया करो, लय दीर्घ मिळणार आहे, पण असे जडे शब्द वापरा ना मी. मूल्याधिक समता निश्चित असलं पाहिजे, सर्वांगीण विकासामध्ये या ठिकाणी मूल्य असं आगाऊ काही बोलणार नाही, त्याच समजा अशा हा सरकारची. आणि म्हणून आपण कमी पडतो, ते गाढव एके दिवशी ज्याला काहीच घेणं देणं नाही. माणसानं असं असलं पाहिजे जीवनामध्ये जगत असताना, ते गाढव तितक्याच तन्मयतेनं ओढतं, माती असो कि सोना असो. एके दिवशी मथार झालं, पडलं, पडल्यानंतर मथार झालं, एका खड्डा खोदला होता त्या खड्ड्यामध्ये पडलं, पडल्यानंतर त्या मग चार लोक जमा झाले, चार लोक जमा झाल्यानंतर पाहिलं, पडलं म्हणजे गाढव. काही लोकांनी प्रयत्न केला ओढ ओढण्याचा, सगळं रक्तबंबाळ झालं बसते निघस ना, लोकांनी नाच सोडून दिला. नीट ऐका, लोकांनी नाच सोडून दिला, ओढायचा प्रयत्न केला, बाहेर आला नाही, सोडून दिला. समाज आपल्या सोबत असत वागत असतो. आणि म्हणून शेवटीला ठरवलं, असा एक खड्डा बुजवायचाच होता. चार माणसं आली, चारची आड झाली. मित्र विधायक कार्याला माणसं येत नाही, पण विघातक कार्याला एखादी लाईट खांब्यावरची ट्यूब बंद पडली तर महापालिकेत जाऊन सांगणार, पण कोणत्याची फोडायला चला म्हणणार. विघातक कार्यामध्ये मोठ्या प्रमाणात येतात. माती टाकली
जशी माती अंगावर पडली प्रचंड वेदना होत होत्या, त्याला असा हल्ला, माती खाली पडली, पुन्हा माती ढकलली, हल्ला, खाली पडली, परत 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 असताना त्याने अंगावर माती पडू दिली नाही, हळूहळू खड्डा भरत गेला. एक वेळ अशी आली खड्डा पूर्ण भरला, उडी मारली, बाहेर निघून गेला. जय हिंद जय महाराष्ट्र. मित्रो समाजाने कितीही यातना तुम्हाला दिल्या तरी तुम्ही समाजाला दोष द्यायचा, आपलं प्रारब्ध समजायचं. क्षमा हे सर्वाधिक मोठ आयुष्य मानुषी मानवी जीवनातलं मूल्य आहे. आपलं आयुष्य चाललंय इसने ऐसा किया यार बराबर है क्या उसका. अब छोड़ दे व्हाट ही इज डूइंग दैट इज नॉट ऑफ योर बिजनेस. व्हाट अदर्स आर डूइंग व्हाट अदर्स आर थिंकिंग दैट इज नॉट ऑफ योर बिजनेस. व्हाट वी आर थिंकिंग एंड व्हाट वी आर डूइंग दैट इज इंपॉर्टेंट इन द लाइफ. क्षमा हा सगळ्यात महत्त्वाचा मूल्य. कोणी किती कसं वागो आज सांगू नये तस सांगाव का चांगल्या गोष्टी नाही म्हणते या आता कळू नये. साहेब आदरणीय अनिरुद्ध जाधव सर मी त्यांना अण्णा आमचे म्हणतो, पप्पा आमचे. सांगू नये चांगल्या गोष्टी हो. या माणसानं प्राचार्य आणि या गाव बोलते युवकांनी कस संघर्ष करून तुम्हाला कदाचित माहित असेल आदरणीय आमचे पप्पा अण्णा आमचे डॉक्टर अनिरुद्ध जाधव सर रिटायर झाल्यानंतर या माणसानं शासनाचा एकही पैसा घेतला नाही, सगळा पैसा गोरगरिबांसाठी दिलेला आहे, ते त्यातून शिष्यवृत्ती झाली. आज वयाच्या 85 वय असताना आज बरोबर आले ऑफिसला येतात. कशाला बाहेरचे येऊ एपीजे अब्दुल कलाम आणि हे असले मोठे मला म्हणायचं ना, पण इथं किती आहे रे आदर्श किती आहे तुम्हाला कदाचित माहित नसेल. अक्षरशः ढोर म्हणजे जनावर असतात ना, गाई म्हशी शेळ्या, ते चारवत अक्षरशः शेतात नांगर झालं, नांगरणं कोरपणं खुरपणं माहिती का, शेतीचे सगळे काम करीत, प्रचंड हात अपेष्टा सहन करीत एका ग्रामीण भागातला एक युवक कॉलेजला असताना अहो रात्र शेतामध्ये काम करायचं, ध्येय आयुष्यात मोठं व्हायचं, अत्यंत प्रतिकूल परिस्थिती घरामध्ये शेतीचे काम केले, वडिलांना मदत केली, स्वतः कॉलेज करायचं आणि मग शेतीचे काम करायचे, आयुष्यभर शेतीचे काम म्हणजे जसं कळत होतं तसं शेतीचे काम केले, हाताला कोडं यायचे पण काम सोडलं नाही, याला म्हणायचं ध्येयवादी. आणि आज तो माणूस ऑटोनॉमस शाहू कॉलेजचा प्राचार्य. आजही या माणसाने चारी माहिती का तुम्हाला शेतातली चारी खोदली का तर मजूर लावायला परवडत नव्हतं. म्हणून तुम्हाला आता पुन्हा मूळ शब्दावर आलो मित्र हो, ते काय आणि हे काय सेम क्वालिटी आहे आपल्या. मग तुमच्यातलं जे स्पार्क आहे ते ओळखा. समाजामध्ये आपण कसं वागतो व्हॉट अदर्स आर डूइंग लोक काय म्हणाले याच सोडून द्या रे. आज हेच महेश पाटील आहे, नाही स्कॉलरशिपला राज्यात दुसरा आहे मी, चौथी आणि सातवीला दोन्ही स्कॉलरशिप, नववीला माझा पर्सेंटेज 94.43 आहे. माझे पप्पा म्हणले न्यूरोलॉजिस्ट हो, माझी आई म्हणली इंजिनियर हो, कारण माझा मावस भाऊ ते आपल्या घरात असते ना, ते दलिंदर झालं इंजिनियर, बाकी मेकॅनिकल इंजिनियर झालं माझ्या भाऊ भाऊ. चौरे 94% साहेब मला दहावीला भेटली ती टोळी अशी तशी
सर मिले तू पाटला से तुला काय कमी है घरी चार ट्रैक्टर है ये जो शिवाई है ये जमीन है तू असुरता शेत कारखान्यात डायरेक्टर है सोडतो ना कॉलेज बुडून तिकडं पण तेव्हा हे लक्षात नाही आलं त्याच्याकडे पाहून कोणी भाग राग लागली रे 94 वरून 62 वर आलो माझा बाप मराठीचा प्राचार्य माझा मोठा भाऊ डॉक्टर हरिभाऊ पाटील मराठीची पीएचडी केलेला आहे मला दहावीला मराठी 35 मार्क पप्पा मिले रिकाउंटिंग मला आगाव बोलला का मला बोर्डाचा नियम माहित होता रिचेकिंग मध्ये मार्क्स कॅन बी रिड्यूस बाय 34 मार्क पडले होते लग्नच ना माझी माय म्हणत होती म्हणजे म्हणू शकत नव्हती माझी आई की बापाच्या तोंडाला काळं लावलं रे कारण बाप माझ्यापेक्षा गोर आहे आणि माय हे म्हणू शकत नव्हती माझ्या बहिणीनं त्याच्या भावाला वाईट वाटायचं ना हे माझा भाऊ काळ आहे का त्या बहिणीनं माझ्या मुलतानी माती आणून दिली तुम्हाला माहिती ना त्या मुलतानी माती तुम्हाला माहित नसत मुलतानी माती लावताना पिवळी असती नंतर पांढरी फेक होती मला काय माहित मी लावली बहिणीने आणली त्याच्यात काय की ते गुलाब ते गुलाब पाणी लाव हे लाव बहिणीला लागवायचं भाऊ असा म्हणजे लोक म्हणे ना म्हणलं काय होत नाही माय राहू दे ऐकत ना दोन बहिणी माझ्या लई झाड पण चाळ एकीनं मुंडक धरलं दुसरीनं काय केलं लावलं लावलं तर मी तरी आक्षेप बघावा ना लावलं मला बसव ना आणि बनी बनी नांग ते लावलं बसविलं मला मराठी पंचकाली बस पंचकाली बस मी आपलं बसलो होतो सुत संध्याकाळची वेळ होती नाही तसं नाही झालं रे बाजूच्या काकू आले आणि आपल्या पाणी माहित आहे का कंपाऊंड असते पलीकडच्या कंपाऊंड वरून आवाज दिला आणि आई माझी किचन मध्ये होती त्या काकू घेऊ बघायला पाटील बहिणी पाटील बहिणी त्या आईला ऐकू गेलं मला आलं ऐकू असं कंपाऊंड होत ना तिकडून आवाज येऊ लागले पाटील बहिणी मी आपल्या इथं बसले सहज उभं राहिलं म्हणलं कोण आहे तिनं एवढंच पाहिलं पण म्हणून आवाजच येईल दुसऱ्या दिवशी कळालं त्या काकूचं पोरग आलं आई त्याला बोलू लागली का रे भैया तुझी आई आली नाही सकाळी धाडायला बाहेर नाही म्हणजे आईला ताप आली कोणत्या तरी माणस पाणी पण करून देत आहे मी तुला कशाला नाही आईला काल काय तरी पाहिलं त्याला काय करावं इथून सुरुवात करायची एक व्हॉट अदर्स आर डुईंग व्हॉट अदर्स आर थिंकिंग एक दाना द्या एक दाना जर तुम्ही समाजाला दिला तर हजारो दाने निसर्ग नियम आहे हो दोन निसर्ग नियम सांगतो कष्टाचं रूपांतर यशामध्ये उदाहरण
शांततेच्या काळामध्ये जर तुम्ही सर खाम गाळला तर युद्धाच्या वेळेला कमी रक्त सांडावं लागतं. शांततेच्या काळात अपार घाम गाळला आज जॅकेट बिकेट घालून मस्त बसते. नाही तर आज मस्त बसा आयुष्यभर रडत बस. श्री स्वामी समर्थ घराचं कंपाऊंड पाडायचं कुरकुर इनकत बसा काय कोणाला काय घेणार नाही का. म्हणून एक सामाजिकता जपली पाहिजे जिथं मन बोध झाले. एक एक मोबाईल, दोन मायबाप, तीन आपलं घर, माझं कुटुंब, माझी जबाबदारी. मी पण शिवसेना द्यायचं नाही तिकडे उघडलेलं. आणि म्हणून मित्र काही गोष्टी बचायला नको. किती गोड करावं गांडवाला आहे का आग्रह घेतो. आणि म्हणून आज काय करिअरवर बोललो नाही. फक्त काही मूल्य जे आहे आयुष्यात ती आपण पाळूयात. ते चांगले संकल्प आपण करूयात. एक मोबाईल, दुसरं माझे कुटुंब माझी जबाबदारी. आणि भैया काही म्हणा आपण ज्या समाजात राहतो त्या समाजासाठी काहीतरी केलं. दुसरी गोष्ट सामाजिकता जपता आली पाहिजे. इतकी प्रचंड गरिबी प्रचंड मदतीची गरज आहे लोकांना. संकल्प सोडला होता मित्र हो एकाही गरीब मुलाचं जे काही माझं आमचे जे शासकीय मानधन असत ना दबके असते आपल्या टेन्शन आज 79 गरीब कोणाची आणि कोणीची फीस मिळते. आधी केलंय मग मी सांगायचं गप्पा मारायला काय लागते सामाजिक जाणीव होऊ शकतो. कोणा काय केलं रे तुम्ही नाही विचारणार पण तुमच्या पैकी मी असतो असतो तर मी कोणाला सोडित नव्हतो. आणि अखेर हसल्यावर का जोरदार माझ्या या मित्रासाठी बाया जाण्यासाठी. सामाजिकता जपत असताना काही मूल्य आपण जपली पाहिजेत. एक स्वतःचा विचार करा. दुसरं क्षमा. कोणी कसं वागू कसं बोलू आपण चांगुलपणा सोडायचा नाही. आपण ज्या समाजामध्ये राहतो त्या समाजाचा उद्धार करण्याच्या अगोदर आणि स्वतःच्या उद्धाराचं नियोजन करा. स्वतःचा प्लॅन करा. स्वतःचे मायबाप जपा मग समाज जपा. आपोआपच एव्हरीथिंग विल बी ऑल राईट. डोंट थिंक ऑफ द पास्ट इट इज डेड अँड गॉन. Don't think of the past, it is dead and gone. Don't believe in future, mirror belongs to you. Friends, today is yours. Today is yours. You should act in such a way that every tomorrow must be better than today. That every tomorrow must be better than today. Thank you. धन्यवाद सर्वांना. आमच्या विद्यार्थ्यांना कळलं देखील नाही की जवळपास मागचा 1.5 तास कसा निघून गेला आणि मूल्यांची ओळख कशा प्रकारे झाली. आपण आपल्या वैयक्तिक जीवनातली अनेक उदाहरणं देऊन अतिशय चांगल्या प्रकारे हा विषय आमच्या विद्यार्थ्यांसमोर मांडला. खऱ्या अर्थाने अनेक गोष्टी आमच्याही लक्षात आल्या. आपले खूप खूप या ठिकाणी धन्यवाद. या ठिकाणी यानंतर महाविद्यालयाचे प्राचार्य आदरणीय डॉक्टर महादेवजी गव्हाणे सर यांना मी अशी विनंती करतो की त्यांनी आम्हाला मार्गदर्शन करावं. मूल्य शिक्षणाच्या या पहिल्या सत्राला ज्यांनी अतिशय सविस्तर असं आपल्याला मार्गदर्शन केलेलं आहे. मूल्य काय असतात ती का जपली पाहिजे आणि ती आपल्यासाठी किती महत्वाची असतात या विषयावर ज्यांनी अगदी असंख्य ज्यांनी आपल्याला मार्गदर्शन केलेलं आहे आणि जी सातत्यानं या महाविद्यालयावर संस्थेवर त्यांची प्रचंड अशी निष्ठा आहे आणि म्हणून अगदी त्यांच्या बिझी शेड्यूल म्हणून ते या ठिकाणी उपस्थित झालेले आहे. अगदी त्यांना आपण आज कार्यक्रम आहे आणि परवाच त्यांना मेसेज दिला की असा असा कार्यक्रम आहे. त्यांनी सगळे त्यांचे नियोजित सगळे कार्यक्रम रद्द केले आणि ते आपल्यासाठी उपस्थित झाले.
आदरणीय महेशजी पाटील सर, व्यासपीठावर उपस्थित सर्व मान्यवर आणि आपण सगळे विद्यार्थी मित्रांनो, त्यांच्यासाठी आपण जोरात टाळ्या वाजवू। हा उपक्रम आपण राबवत आहोत। जसं हे महाविद्यालय एक गुणवत्तेची खाण म्हणून ओळखलं जातं, त्याचबरोबर एक संवेदनशील नागरिक घडवण्याचं काम सुद्धा हे महाविद्यालय करतं। म्हणजे केवळ डॉक्टर्स आणि इंजिनियर्स ते महाविद्यालय घडवत, पण त्यासोबतच सीए असतील, प्रशासकीय अधिकारी असतील, उद्योजक असतील, साइंटिस्ट असतील, अशा सगळ्या गोष्टी आज आमच्या विद्यार्थ्यांनी त्या पादाक्रमात केलं। असं एकही क्षेत्र नाही की ज्या क्षेत्रामध्ये महाविद्यालयाचे विद्यार्थी, आणि म्हणून हा विद्यार्थी बाहेर पडल्यानंतर जसं बघा सरांनी उदाहरण सांगितलं की अपघात झाल्याच्या नंतर त्या ठिकाणी फोटो काढणारे, व्हिडिओ काढणारे, याच्या पुढे जाऊन काहीतरी सेल्फी काढणारे सुद्धा आहेत। पण राजेश्री शाहू महाविद्यालयाचा विद्यार्थी जर त्या ठिकाणी असतात सर, तर निश्चित तो पहिल्यांदा जाऊन गेला असता, आणि त्या विद्यार्थी जो कोणी अपघातग्रस्त आहे त्याला हॉस्पिटलमध्ये घेऊन गेला असता। हा संवेदनशील, याचा एक फक्त मी एक उदाहरण फक्त सांगतो की हे मूल्य शिक्षण घेतल्याच्या नंतर जेव्हा आम्ही फीडबॅक घेतो तेव्हा काही विद्यार्थ्यांनी सांगितलं की आम्ही रस्त्याने जात असताना त्यांच्या गल्लीमध्ये कुठेतरी एक लहान मुलगी होती आणि तिला काही कुठं असं दगड मारत होती मिळाल, हे मूल्य शिकल्याच्या नंतर हे ती आम्ही आम्हाला जे इथं शिकवलं आणि त्याचा इफेक्ट हे दिसतात की त्या मुलांना थांबवण्याचं काम हे आम्ही केलं। त्यासोबत सरांनी आता जे सांगितलं की ते वडिलांना एका जागेवरून उठता येत नाही, ओळखता येत नाही, तरी सुद्धा त्यांची सगळी सेवा करण्याचं काम आज सर आमची मुलं जेव्हा वृद्धाश्रमामध्ये जातात या मुलांना एक एनजीओ मध्ये 8 तास काम करणं अनिवार्य असत। त्या इथे जो वृद्धाश्रम आहे अंबेजोगाई रोडला, त्या ठिकाणी सुद्धा काही विद्यार्थी जातात, फीडबॅक घेतल्यानंतर त्या विद्यार्थ्यांना विचारलं की तुम्ही तिथं 8 तास काम केल्यानंतर तुम्हाला काय वाटतं, तेव्हा विद्यार्थ्यांनी हे सांगितलं की ते पाहिल्याच्या नंतर आम्ही हे बरोबर ठरवलेलं आहे की आमच्या आई वडिलांवर ही वेळ येणार नाही, त्याची सर्व काळजी घेण्याचं काम। आणि म्हणून ही मूल्य ही फार महत्वाची असतात सरांनी अगदी छोट्या छोट्या गोष्टीतून, आपल्या आजूबाजूच्या गोष्टीतून ही सगळी अनेक उदाहरणं देऊन हे मूल्य की आपण कसं जपणं हे महत्वाचं आहे त्याविषयी सविस्तर असं मार्गदर्शन केलं। मोबाईलमुळे फार वाईट गोष्टी घडतात आणि म्हणून आपण मोबाईल पासून थोडस दूर गेलं पाहिजे, ते फार महत्व। आता बऱ्याच जणांना चिंता असते की आता कोणाकोणाचे मेसेज आले आहे, एवढा वेळ झाला आपण मोबाईल पासून दूर आहे, आता असं नुसतं कार्यक्रम संपला म्हणे पर्यंत आमचा हात लगेच बॅग मध्ये जातो मोबाईलकडे, कोणाचे मेसेज आलेले, काय केलेले, काय काय स्टेटस अपडेट केलेले आहेत, कुणासाठी केलेले आहेत, त्यांनी पाहिले की नाही पाहिले, अजून कसं काही नाही पाहिले, या अनेक चिंता आपल्याला स्वतः होत असत। आपल्याला मोबाईल आपल्यासाठी आहे, आपण मोबाईलसाठी नाही, मोबाईल आपण वापरला पाहिजे, आता मोबाईल आपल्याला वापरला पाहिजे। म्हणून सरांनी ज्या गोष्टी सांगितल्या हे फार एवढं जरी मूल्य तुम्ही शिकलात ना, आम्ही घरामध्ये बसतो इकडे आई वडील भाऊ बहीण घरामध्ये सगळे बसले असतात आणि त्या मोबाईल मध्ये सगळे डोके घालून बसतात, मोबाईलवर दुसऱ्याला हाय हॅलो गुड मॉर्निंग गुड नाईट जेवलास का झोपलास का, आणि बाजूला बसले त्याला बोल ना, त्यांना जर जेवल्याला नाही म्हणलं तर काहीतरी घेऊन देणार। म्हणून आता नवीन कन्सेप्ट आणि मोबाईल पार्क करायला शिका, मोबाईल पार्क करायला घरी गेल्यानंतर एक पार्किंग एरिया करायचं, तिथं घेऊन मोबाईल सगळ्यांनी करायचा, आई वडिलांसोबत बोला, आपल्या बहीण भावासोबत बोला, त्यांच्यासोबत एखाद्या विषयावर चांगल्या चर्चा करा, आपल्याला त्याच्यातून मिळणारा आनंद अवर्णनीय असतो, तो चिरकाळी न टिकणार असतो। मोबाईल मध्ये पाहिलेल्या गोष्टी क्षणिक असतो, त्या क्षणिक आनंदासाठी आपलं आयुष्य बर्बाद करू नका। 24 तासात ते 6-6 6.5-7 तास आम्ही फेसबुक इंस्टाग्राम ट्विटर
वाटचाल जर आमचं आयुष्य जर आम्ही घालवत असतो तर तुमचं 1/3 आयुष्य वाया जात. म्हणून आपण थोडासा आपण त्याला हे पार करायला आपण शिकलं पाहिजे. मोबाईलचा वापर आणि म्हणून सर आम्ही परवा निर्णय घेतला 11वी आणि 12वीच्या विद्यार्थ्यांसाठी अँड्रॉइड मोबाईल महाविद्यालय अलाउड नाही. ज्या पालकांना फार आपल्या पाल्याची काळजी असेल तर त्यांनी साधा मोबाईल द्यायचा अँड्रॉइड मोबाईल. तुम्ही जाऊन बघा 11वी 12वीच्या मुलांकडे सगळे आता एकही सिंगल अँड्रॉइड मोबाईल दिसतात. आता आम्हाला सिरियल कॉलेज नसतं करावं की काय. महाविद्यालयानं 35 लाख रुपये खर्च जिम मध्ये 700 रुपये म्हणजे फार नाही. बाहेर 500 रुपये घेत नाहीत. अशा अशा जिम मध्ये बाहेर 500 रुपये घेतात की जिथं काही साधन सामग्री नसतं नुसतं. तर तुमची इच्छा आहे 500 रुपये आज पासूनच तुम्हाला 500 रुपये आम्ही केले. पण विद्यार्थ्यांनी तिथं येणं फार गरजेचं. हे तुमच्यासाठी की आपण तिथं जिम मध्ये येणं पाहिजे. एक तास आपण एक तास आरोग्यासाठी नाही देऊ शकत. एक तास 24 तासांचा एक तास द्या. आपलं भविष्य तुम्ही समजा फार मेहनत घेतली आरोग्याकडे दुर्लक्ष केलंय. मेहनत घेतायत अभ्यास करताय कलेक्टर झाला ऑफिस मध्ये गेला बसला आटा पीठ भरून गेला काय होत काही उपयोग आहे ना. म्हणून हे तीच वेळ असत. तुमचं आरोग्य फार महत्वाचं असत. दुसरं काही नाही. तुम्ही आता सरांनी जे सांगितलं की आता म्हणजे पुढचं तुमचं आयुष्य आरोग्य चांगलं ठेवायचं असेल आता 500-700 खर्च केले तर पुढचे लाखो रुपये वाचू शकतात. पैशानं आरोग्य मिळत असतं. पैशानं आरोग्य कधीच मिळत नसतं. त्यासाठी तुम्हाला एक्झरसाइजेस करावं तुम्हाला योगा करावा लागतो प्राणायाम करावा लागतो. म्हणून सगळे उठल्या उठल्या पहिले आपण काय करतो उठल्या उठल्या पहिले अगोदर मोबाईल घेतो की घेतो. आता सरांनी सांगितलं म्हणजे बुक्स मध्ये सुद्धा खाली ठेवून आम्ही मेसेज देऊ शकतो असं देता येईल मेसेज. समजा ते पहिले जुने होते ना फोन जुने फोन ना देता येतात एक्सपर्ट पण सध्या काही झोपल्यानंतर पांघरून घेऊन मात्र मेसेज देतात ते मात्र खरं. आपण त्या मोबाईल पासून आपण थोडस दूर गेलं पाहिजे. मूल्य जपली पाहिजे. तुम्ही एक साधं साधं की फक्त एक जरी आपण लक्षात ठेवलं ना मी माझ्या अधिकारांचा वापर करत असताना माझ्यासारखेच अधिकार दुसऱ्या समोरच्या व्यक्तीला आहे त्याच्या अधिकारांचं उल्लंघन होणार नाही याची काळजी आम्ही जर घेतली तर निश्चित या देशामध्ये या जगामध्ये ना आम्हाला पोलिसाची गरज लागणार आहे ना जेलची गरज लागणार आहे ना मिलिटरीची गरज लागणार आहे. महात्मा गांधीजींनी सांगितलेल्या दोन गोष्टी ज्या आहेत सत्य आणि अहिंसा एवढ्या दोन गोष्टीचं मूल्य जरी आम्ही जपलं ते सांभाळलं त्याचं पालन केलं तरी सुद्धा हे जगामध्ये म्हणजे भारत देश हा जगात म्हणजे या पृथ्वीवरचा स्वर्ग बनू शकतो. आणि म्हणून या मूल्य शिक्षणाला अनुसरून मूल्य पाळलं म्हणून दुसरे काय सरांनी फार छान सांगितलं की दुसरं काय म्हणतोय ह्याच्याकडे लक्ष करू नका. आपण कसे हे पार पाडणार आपण जे पेरतो तेच आपल्याला उगवत असत आहे ना. आपण प्रेम दिलात तर आपल्याला ऑटोमॅटिक प्रेम मिळत असतं. आपण द्वेष दिलात तर ऑटोमॅटिक द्वेष मिळत असतं. म्हणून आपण सातत्यानं आनंदी राहणं दुसऱ्यांना प्रेम देणं सगळ्यांसाठी म्हणजे दुसऱ्याचं चांगलं नाही करता आलं तरी चालेल पण कोणाचं वाईट न करणं या गोष्टीचं जरी आम्ही पथ्य पाळलं तर ऑटोमॅटिकली आपलं कल्याण होतं. कारण जसं आम्ही थिंकिंग करतो सरांनी आता सांगितलं की आमचा ड्रायव्हर त्यांचा गेला आणि अमुष आहे आता काहीतरी दुर्दैवानं होतं 100% होत असत. मनात जे ठरवाल त्याच्यावर 100% होत असत. म्हणून एक गोष्ट आपण ठरवली की 100% कारण त्याच्या एक पॉझिटिव्ह व्हायब्रेशन तयार होत असत आणि ऑटोमॅटिकली ती एनर्जी आपल्याकडे येत असते आणि त्या गोष्टी घडत असतात त्याच्यावर माझा 100% होत. म्हणून आपण नेहमी एक पॉझिटिव्ह विचार करा मूल्याचं पालन करा. लोक पाळतात की नाही त्याचा फार विचार करू नका. आपण पाळली पाहिजे मग तो पाळत नाही मग आपणही पाळायची नाही असं न करता तो पाळत जरी नसला तरी मी माझी मूल्य पाळतो. म्हणून तुम्ही गांधीजीकडे बघा लोकांनी प्रचंड त्रास दिला गोळ्या घातल्या तरी सुद्धा गांधीजी म्हणत होते त्याला शिक्षा करू नका. सरांनी सांगितलं की क्षमा हे फार महत्वाचं मूल्य. जे धाडसी असतात जे शूरवीर असतात तेच क्षमा करू शकतात तेच अहिंसेचं पालन करू शकतात. जे भित्रे जे घाळ आहे
ते हिंसक असतात. ते क्षमा, एखादा क्षमा करतो म्हणजे तो दुबळा नव्हे, तो क्षमा करतो तो खरा शूरवीर असतो, क्षमा करणारा शूरवीर असतो. पण आपण त्याबद्दल केलं म्हणून गांधीजीकडे तुम्ही बघा, गांधीजीकडे म्हणून त्यांनी सांगितलेली मूल्य, घरातून मूल्य, आपले आई वडिलांचा सन्मान करणं, स्त्री पुरुषांना समान मध्ये वागवणं, ही अनेक वेगवेगळी जी मूल्य ही मूल्य सरांनी त्यांच्या भाषणातून सांगितलेली आणि आम्ही अपेक्षा करतोय की ही सगळी मूल्य जी आहे ही मूल्य आपण अंगीकारावी, आपल्या आचरणामध्ये आणावी आणि त्या पद्धतीनं आपलं आचरण जर असेल तर निश्चित आपल्याला काहीही कमी पडत नाही. आपण कधीही आपल्या डोक्यात सुद्धा असा विचार येऊ देऊ नका, कधी स्वतःच्या याच्यामध्ये एवढं गुंतून घ्या की दुसऱ्याविषयी द्वेष किंवा वत्स आपल्याला कधी वाटणारच नाही. आणि हे जेव्हा होईल तेव्हा खऱ्या अर्थानं या भारत देशाचं एक दंगलवंत आहे असं. आणि म्हणून आपण याची सगळी मूल्य आपण अंगीकारावी, ती आचरणात आणावी आणि आपल्या आजूबाजूच्या एक 10 लोकांना ही मूल्य कशी ते अंगीकारतील त्या दृष्टिकोनातून आपण त्याचं ध्यान अभ्यास म्हणून काम करावं. त्यासाठी मी आपल्या सगळ्यांना शुभेच्छा देतो आणि थांबतो. धन्यवाद.